बाजीराव मस्तानीचे 3 शो रद्द झाल्यानंतर पुण्यामध्ये मात्र इतर ठिकाणी बाजीराव मस्तानी या चित्रपटाला प्रतिसाद मिळतोय. बाजीराव मस्तानीचे जवळपास सगळे शो हाऊसफुल आहेत आणि आत्ताच एक शो संपलेला आहे, सगळ्यात पहिला शो. आणि माझ्यावर काही तरुण तरुणी आहेत ज्यांनी हा सिनेमा बघितलाय, मला काय सांगशील, कसा वाटला सिनेमा? एकूणच जी वादाची पार्श्वभूमी होती त्याच्यावरती हा सिनेमा कितपत योग्य ठरतो? मला वाटलं की खूपच छान ॲक्टिंग वगैरे खूपच छान होती आणि बेस्ट मूवी होता अँड खरंच छान होता, मला तर खूपच आवडली. आणि तुला काय वाटतं की आतापर्यंत पिंगा असेल किंवा वाट लावली या दोन्ही गाण्यावरती खूप जास्त चर्चा झाली होती, तर चित्रपट बंद करण्यावरती पण खूप जास्त लोकांचं म्हणणं होतं, तू काय सांगशील कसा वाटला? मूवी जो भी बनाई है वो राइट बनाई है. मूवी के स्टार्टिंग में ही उन्होंने बोला है कि ये जो भी है वो फिक्शनल है, कुछ ट्रू स्टोरी पे इतना लागू नहीं है, इसलिए. तू काय सांगशील कसा वाटला सिनेमा? आणि एकूणच जो वाद होता सिनेमावरती त्या तो जर गृहित धरून हा सिनेमा बघितला तर हा सिनेमा कितपत योग्य आहे? हा चित्रपट कुठल्याही जाती किंवा धर्माला अनुसरून नाही आहे, प्रत्येक मराठी माणसांनी बघितला पाहिजे असा माझा एक तुम्हाला सजेशन आहे. प्रत्येक मराठी माणसांनी अवश्य बघावा. हर हर महादेव. तू काय सांगशील कसा वाटला सिनेमा? बहुत ही अमेजिंग है. आई थिंक सबको ये मूवी देखना चाहिए, इट्स वर्थ वॉचिंग. एंड स्टार्टिंग में उन्होंने बताया है कि उन्होंने खुद के बनाया है, तो प्लीज़ ऐसा कोई क्रिटिसाइज मत करो मूवी को. बाजीराव के कैरेक्टर को एक कुछ अलग दिखाया गया है, ऐसा एक क्रिटिसिज्म हो रहा था इस सिनेमा के ऊपर जब ये मूवी रिलीज नहीं हुई थी, लेकिन अब ये सिनेमा देखने के बाद क्या ऐसा लगता है कि उनका जो कैरेक्टर था वो ठीक से दिखाया गया है? या एब्सोल्युटली, बहुत ही अच्छे से दिखाया उनका कैरेक्टर, बहुत अमेजिंग दिखाया है, देखना ही चाहिए. एकूणच या सिनेमाला विरोध जरी होत असला तरी हा सिनेमा खूप चांगला आहे आणि बाजीराव आणि मस्तानी यांच्याबाबत या सिनेमामध्ये चांगलंच दाखवण्यात आलेलं आहे असं तरुणांचं म्हणणं, आणि त्यामुळे प्रत्येकाने तो सिनेमागृहात जाऊन बघावा असं देखील म्हणणं या तरुणांनी मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.